एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला असून एसटी कर्मचाऱ्यांची काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 वाढ केली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे काल रात्री महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं शिष्टमंडळ उपस्थित होतं. तसेच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टचारी संघाच्या जयश्री पाटील ह्या देखील या बैठकीला उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर एकनाथ शिंदे यांना याबाबत मोठं यश आलं असून एसटी कर्मचाऱ्यांनी 5,000 रुपयांची वेतनवाढ करण्याची मागणी केली होती, पण सरकारने तब्बल 6,500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैठकीनंतर माध्यमांशी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मी मनापासून आभार मानतो अशा प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिल्या आहेत.